राष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 म्हणजेच राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023 ही 4 जून 2023 रोजी पार पडली. ही परीक्षा एकूण 295 जागांसाठी पार पडली होती. त्याची पहिली आन्सर की ही 7 जून 2023 ला आली. त्यानंतर फायनल आन्सर की ही 18 जुलै 2023 ला आली. आता राज्यसेवेची फायनल आन्सर की ही कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या फायनल आन्सर की पेक्षा जास्त डॅमेज करते. याबाबत काही वेगळं सांगायला नको. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील तसंच झालंय. यावेळी 2 प्रश्न रद्द झाले तर 4 प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आलेली आहे आणि याचा फटका रिझल्टवर 100% होणार आहे. कारण जवळपास 80% लोकांचे मार्क्स कमी झालेले आढळून येत आहेत. काही लोकांचे 5 ते 6 मार्क कमी झाले तर काही लोकांचे 10 ते 12 मार्क्स कमी झालेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम रिझल्टवर 100% होणार आहे. कारण फर्स्ट आन्सर कीने बरोबर असलेला प्रश्न जर सेकंड आन्सर कीने रद्द झाला तर तुमचे 2 मार्क जाग्यावर कमी होतात. त्याचबरोबर पहिल्या आन्सर कीने बरोबर असलेला प्रश्न जर तुमचा सेकंड आन्सर कीने चुकीचा झाला तर तुमचे 2.5 म्हणजे 2.5 मार्क जाग्यावर कमी होतात आणि एवढ्या मार्कांचा फटका तुम्हाला बसतो. त्यामुळे त्याचा परिणाम रिझल्टवर 100% होतो. आता कट ऑफ डिसाईड करणारे फॅक्टर्स नेमके कोणते असतात ते एकदा बघून घेऊया. तर कट ऑफ हा 2 गोष्टींवर ठरतो. पहिली म्हणजे जागांची संख्या आणि दुसरी म्हणजे पेपरची काठिण्य पातळी. आता 2022 ची पूर्व परीक्षा ही 623 जागांसाठी झालेली आणि त्यावेळी कट ऑफ लागलेला 106.5 एवढा. आणि यावेळीची पूर्वपरीक्षा 2023 ची पूर्वपरीक्षा ही 295 जागांसाठी झालेली आहे. म्हणजेच गेल्या वेळीच्या निम्म्यापेक्षा देखील कमी जागा यावेळी आहेत. पण यामुळे मग काय कट ऑफ 110 किंवा 115 पर्यंत जाणार आहे का? तर नाही, असं होत नाही. जसजसं आपण जास्त मार्कांकडून कमी मार्कांकडे येतो तसं प्रत्येक पॉईंट 50 मार्कला हजारो मुलं उभी असतात. त्यामुळे कट ऑफ जास्त पण वाढणार नाही. हा, जर गेल्या वेळेच्याच काठिण्य पातळीचा पेपर जर यावेळी सुद्धा असतात तर मात्र निश्चितच 106.5 पेक्षा जास्त कट ऑफ यावेळी लागला असता. पण मग यावेळी काठिण्य पातळी कशी होती पेपरची? तर 2022 च्या पेपरपेक्षा यावेळीची काठिण्य पातळी निश्चितच जास्त होती. तुम्ही जर पेपर बारकाईने बघितला तर आता पेपर युपीएससीच्या पेपर पॅटर्न सारखा यायला चालू झालेला आहे. त्यामुळे एमपीएससी देखील युपीएससीच्या पेपर पॅटर्नचा अवलंब करू लागली की काय याची शंका यायला लागलेली आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर भूगोलासारख्या सब्जेक्ट मध्ये नेहमीच जास्त मार्क पडत असायचे मुलांना, ती ह्यावेळी कमी झालेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मार्कांचा ट्रेंड गेल्यावेळी जी 120+ होती ती ह्यावेळी 110 वरच आलेले आहेत. याच्या उलटही झालंय, मात्र त्या मुलांची संख्या निश्चितच कमी आहे. त्यामुळे या गोष्टींचा परिणाम देखील कट ऑफवर निश्चित होणार आहे. मग आता कट ऑफ ठरतो तो जागांची संख्या आणि पेपरची काठिण्य पातळी या दोघांचा बॅलेन्स होऊन मग तो कट ऑफ ठरतो. त्यामुळे जागांची संख्या जरी कमी असली तर पेपरची काठिण्य पातळी नक्कीच वाढलेली आहे आणि त्या गोष्टींचा विचार करूनच मग कट ऑफ डिसाइड होणार आहे. आता आपण अधिक वेळ न घालवता कॅटेगरीनुसार कट ऑफ बघूया. आता मी आधीच सांगतो की कट ऑफचं प्रेडिक्शन किंवा तंतोतंत कट ऑफ हा कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. हे प्रेडिक्शन कशासाठी आहे? तर आपण हे कट ऑफची रेंज घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढील अभ्यासाचे नियोजन करणं सोपं जाईल आणि त्या दृष्टीने आपण मग कट ऑफ पाहणार आहोत. आपण फक्त मेलचा कट ऑफ पाहणार आहोत. त्यामुळे फिमेल किंवा मुलींनी प्रत्येक कॅटेगरी वाईज आपापल्या कॅटेगरी वाईज 8 ते 10 मार्क मेलच्या कट ऑफ पेक्षा कमी कट ऑफ पकडायचं. आता आपण ओपन मेलचा कट ऑफ बघूया. ओपन मेलचा कट ऑफ, ओबीसी मेलचा कट ऑफ आणि ईडब्ल्यूएस मेलचा कट ऑफ हे साधारणतः सारखेच लागतात. त्यामुळे ह्या तिघांसाठी एकत्रित अंदाज आपण इथे घेऊया. तर साधारणतः ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मेलचा कट ऑफ रेंज राहील 104 ते 108 दरम्यान. या मार्कांच्या दरम्यान साधारणतः कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. म्हणजेच गेल्यावेळी जे 106.5 कट ऑफ लागला त्या कट ऑफच्या आसपासच ह्यावेळी देखील कट ऑफ राहील. त्यानंतर आपण पुढचा कट ऑफ बघूया. एसबीसीचा कट ऑफ आणि ओपनच्या कट ऑफमध्ये जास्त काही फरक नसतो. साधारणतः 2-1 मार्काचा पडला तर फरक पडतो. त्यामुळं एसबीसीचा कट ऑफ रेंज राहील साधारणतः 102 ते 106 दरम्यान. 102 ते 106 या दरम्यान एसबीसीचा कट ऑफ लागणे अपेक्षित आहे. आणि आपण हे मेलच्या बाबतीत बोलतोय. फिमेलनी 8 ते 10 मार्क यापेक्षा कमी पकडायचे. त्यानंतर एससीच्या बाबतीत बघूया. एससीचा कट ऑफ हा साधारणतः 100 ते 104 दरम्यान लागणं अपेक्षित आहे. एससीसाठी 100 ते 104 आसपास कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. त्यानंतर एसटीसाठी बघूया. एसटीचा कट ऑफ हा साधारणतः 94 ते 96 या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे.
आता काही जणांना वाटेल ही कट ऑफची रेंज खूप कमी आहे, पण असं काही नाहीये. या रेंजमध्ये मी कट ऑफ का सांगतो याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. यानंतर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा अभ्यास कोणी कोणी करायचा याबाबत थोडं डिस्कस करूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची परीक्षा होणार आहे 7-8-9 ऑक्टोबर 2023 ला. आतापर्यंत जी आपण कट ऑफ रेंज पाहिली ते फक्त एक प्रेडिक्शन आहे, कट ऑफ तसाच लागेल असं काही नाही. कट ऑफ कमी पण होऊ शकतो, कट ऑफ जास्त पण लागू शकतो. परंतु ज्यांचा फोकस फक्त राज्यसेवा आहे अशा मुलांनी, ज्यांना ओपन मेलच्या बाबतीत 100+ स्कोर आहे, 100+ मार्क ज्यांना आहेत, त्या सगळ्या मुलांनी ज्यांचं टार्गेट राज्यसेवा आहे त्यांनी 100% पूर्ण झोकून देऊन राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. कारण वी नेव्हर नो, कट ऑफ कमी सुद्धा येऊ शकतो, आणि जर कमी आला आणि तुमचा अभ्यास नसेल तर तुमचं एक वर्ष पुन्हा वाया जाणार आहे. त्यामुळे तसं करू न देता ज्यांचं टार्गेट राज्यसेवाच आहे आणि ज्यांना 100+ स्कोर आहे त्यांनी 100% राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा. आणि मुलींच्या बाबतीत ज्यांना 90+ स्कोर आहे त्यांनी 100% राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास झोकून देऊन करायचा. आता आपण फूड सेफ्टी ऑफिसरच्या कट ऑफ बद्दल चर्चा करूया. तर एपीएसओच्या 194 जागा होत्या आणि याचा कट ऑफ प्रेडिक्शन करताना एक डिफिकल्टी येते, ती म्हणजे जास्तीत जास्त सोर्सेस कडून माहिती उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर सर्व मुले एपीएसओ साठी एलिजिबल नव्हती, त्यामुळे डेटा कलेक्शनला खूप प्रॉब्लेम येतोय. तरी देखील जेवढ्या सोर्सेस कडून डेटा अवेलेबल झालाय त्यावरून आपण एक प्रेडिक्शन काढू शकतो, ते म्हणजे ओपन मेलचा कट ऑफ साधारणतः 85+-2 राहील, तर ओपन फिमेलचा कट ऑफ 75+-2 राहील. म्हणजे ओपन मेल 85 आसपास राहील तर ओपन फिमेल 75 आसपास राहील. यात देखील ड्रास्टिक चेंज होऊ शकतो कारण मार्कांची रेंज खूप वेरी आहे एपीएसओ साठी. त्यामुळे ज्यांचा फोकस हा फक्त एपीएसओ साठी होता किंवा जे फक्त एपीएसओ साठी तयारी करत होती आणि ज्यांना ओपन मेलच्या बाबतीत 80+ मार्क आहेत त्यांनी 100% पूर्ण झोकून देऊन एपीएसओचा अभ्यास चालू ठेवायचा आहे, तर फिमेलच्या बाबतीत ज्यांना 70+ आहेत त्यांनी 100% पूर्ण झोकून देऊन एपीएसओचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. यानंतर आपण एक महत्वाची बातमी पाहणार आहोत आणि ती म्हणजे जागा वाढ होणार का. तर होय, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे जागा वाढ होण्याची शक्यता आहे. आणि हे कशावरून बोलतोय तर त्याच्या मागे एक कारण आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र राज्य औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी केलेल्या ट्विटनुसार गेल्या 3-4 दिवसापूर्वी त्यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला एक आदेश दिले होते आणि त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व विभागांना रिक्त पदे असल्यास त्यासंबंधीचे मागणीपत्र 1 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याची विनंती केलेली आहे. आणि ही गोष्ट इथंच थांबलेली नाही तर जवळपास 9 अतिरिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला गेलेले सुद्धा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेल्या बाकीच्या विभागांनी अजून मागणीपत्र एमपीएससीला पाठवल्यास जागांची संख्या निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे. आता याबाबत आपण नक्कीच खात्रीने काही सांगू शकत नाही, मात्र याबाबतची प्रोसेस नक्कीच चालू आहे आणि शासन स्तरावर याबाबत प्रयत्न देखील चालू आहे. पण शक्यता मात्र नक्कीच निर्माण झालेली आहे आणि ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. आणि म्हणूनच मी जो कट ऑफ सांगितला तो होणारी जागा वाढ लक्षात घेऊनच सांगितलेला आहे. त्यानंतर आपण रिझल्ट कधी लागेल हे बघूया. तर रिझल्ट हा साधारणतः सेकंड आन्सर की लागण्यापासून 25-30 दिवसात लागतो. त्या दृष्टीने विचार केला तर 18 जुलैला सेकंड आन्सर की आलेली, त्यामुळे साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. पण जर जागा वाढ होणार असेल तर मात्र संबंधित विभागांची मागणीपत्र आयोगाला प्राप्त होईपर्यंत रिझल्ट लागणे पॉसिबल नाहीये, त्यामुळे रिझल्टला कदाचित लेट होऊ शकतो. त्यामुळे तुमचा स्टडी प्लॅन त्या अकॉर्डिंगने बनवा, रिझल्ट लागेपर्यंत अभ्यास करण्याची वाट बघू नका. ओपन मेलच्या बाबतीत बोलायचे झाले तर 100+ मार्क ज्यांना असतील त्यांनी पूर्ण झोकून देऊन अभ्यास करा, रिझल्टची वाट बघू नका. रिझल्ट अनएक्सपेक्टेड लागू शकतो. जास्त प्रमाणात जागांमध्ये वाढ झाली तर कट ऑफ आणखीन कमी येईल, पण त्यावेळी तुमच्या हातात जास्त वेळ नसणार आहे अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे आत्ताच वेळ आहे, अजून 2-2.5 महिने आहेत परीक्षेला, त्यामुळे त्या दृष्टीने अभ्यास पूर्ण 100% देऊन चालू ठेवा. एमपीएससीच्या बाबतीत अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी, स्टडी मटेरियलसाठी, मार्गदर्शनासाठी आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.